पुस्तकाचे नाव देव संस्कृती व्यापक बनेगी सीमित न रहेगी, प्रतिदिवस एक पुस्तक मोहीम। सुसंस्कृत वातावरण हे मानवाला सुसंस्कृत आणि प्रगत बनवत असते। आपली भारतीय संस्कृती ही मानवाला देवत्व प्राप्त करून देणारी देव संस्कृती आहे। आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे, मग ती भाषा असो, वेशभूषा असो वा खानपान, या सर्वांचे मूळ कारण आपली संस्कृती आहे। संस्कृतीमुळे मानव हा विकसित आणि चारित्र्यवान बनत असतो। म्हणून लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी संस्कृतीला प्रस्तुत पुस्तकामध्ये प्राधान्य दिले आहे। ते म्हणतात, भारतीय संस्कृती ही देवमानवांनी प्रस्थापित केली आहे। हे पुस्तक सादर करताना अतिशय आनंद होत आहे। या पुस्तकात लेखकाने भारतीय संस्कृतीचे अनन्य महत्त्व सांगितले आहे। त्यातून हे स्पष्ट होते की भारतीय संस्कृतीला समजून तिचे रक्षण करणे, जतन करणे, तिचे अवडंबर न करता तिला विश्वव्यापी बनवणे ही सध्याची गरज आहे आणि आपली जबाबदारी आहे। यासाठी फक्त भारतीयच नव्हे तर प्रवासी भारतीय यांचे देखील योगदान मोलाचे आहे। ते कसे करावे, काय करावे याचेही मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे। प्रस्तुत पुस्तक भारतीय संस्कृती ही देतो तो देव या सद्गुणावर उभारली आहे हे दर्शविते। या पुस्तकातील महत्त्वाची सद्वाक्ये खालीलप्रमाणे आहेत। 1. भारतीय संस्कृतीला विश्व संस्कृती किंवा मानवी संस्कृतीच्या रूपातच जाणले जाते। 2. देवमानवांच्याकडून युगायुगांच्या शोधातून आणि तपसाधनेतून प्राप्त केलेली संपदा ही एकच आहे, ती म्हणजे त्यांच्याद्वारे निर्धारित व प्रस्थापित केलेली भारतीय संस्कृती। 3. भारतभूमीला स्वर्गादपी करियसी असे या दृष्टिकोनातून म्हटले जाते की इथे जन्मलेल्या व वाढलेल्या व्यक्तीला सदैव लक्षात ठेवावे लागते की वैभव विपुल प्रमाणात कमवायचे आहे, मात्र एकट्यानेच लाभ घ्यायचा नाही। 4. भारताच्या देवमानवांनी सगळ्या जगाला जे अजस्र अनुदान दिले आहे त्याकरिता अनंत काळासाठी त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाईल। 5. संस्कृती ही मनुष्याचा प्राण आहे। या पुस्तकातील काही प्रकरणे खालीलप्रमाणे आहेत। 1. भारतीय संस्कृती देव संस्कृती। 2. भविष्यातील शक्यता। 3. उज्ज्वल भविष्य एक सुनिश्चित सत्य। 4. संस्कारयुक्त शिक्षणाची व्यवस्था। 5. सशक्त सुव्यवस्थित धर्मतंत्र। 6. शांतिकुंज हरिद्वार संस्कृती पुनरुत्थानचे केंद्र। लेखक वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य हे एक लेखक, भारतीय स्वतंत्रता सेनानी, समाजसुधारक, गायत्री साधक, आध्यात्मामागील विज्ञानाचा शोध घेणारे साधक होते व त्यांनी 3200 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली।